माझं वक्तव्य स्पष्ट होतं की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्यानुसार असं दिसत आहे की या सरकारच्या घटनात्मक वैधतेचा निर्णय होणं गरजेचं आहे। हे सरकार घटनाबाह्य आहे असं म्हटलं जात आहे आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आहे। त्या निकालाची पूर्तता होईपर्यंत हे सरकार कायदेशीर की बेकायदेशीर हा निर्णय व्हायचा आहे। आमच्या दृष्टीने बेकायदेशीर, अशा बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळणं हा अपराध आहे। म्हणून अधिकाऱ्यांनी अत्यंत सावधपणे या संदर्भात निर्णय घेतले पाहिजेत व निकाल दिला पाहिजे। याच्यावर त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला सरकारनं, म्हणजे तुम्ही आमच्या सरकारविरुद्ध बोलायचं नाही जरी सरकार बेकायदेशीर असलं। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मी घेतलेले निर्णय बेकायदेशीर असले तरी कोणी आवाज उठवायचा नाही, ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन या विरोधामध्ये ही सरकारची भूमिका मला दिसते आणि देशभरामध्ये जे आंदोलन सुरू आहे ते याच हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध सुरू आहे। अडचणीचा भाग निर्माण होतो, कोणी तुम्हाला अडवू शकतं, तिकडे थांबवू शकतं? नाही, ते पाहू ना, अडवतील वगैरे पुढला प्रश्न। पण नाशिकमधल्या माझ्या पत्रकार परिषदेला, म्हणजे शिवसेनेच्या पत्रकार परिषदेला जे पत्रकार उपस्थित होते, मग प्रिंट मीडियाचे असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे असतील, त्या सगळ्या पत्रकारांवरती प्रचंड दबाव पोलीस खात्याकडनं आणला जातो की त्यांना हवी आहे तशी स्टेटमेंट तुम्ही द्या, सह्या करा स्टेटमेंटवर। हे पूर्णपणे हुकुमशाही प्रवृत्तीचं लक्षण आहे, पोलिसांचा वापर केला जातोय। आणि मी तेच आवाहन करत होतो की चुकीचे आदेश पाळणं हे बेकायदेशीर आहे आणि तुम्ही भविष्यात सरकार बदलल्यावर अडचणीत याल। आणि अशा प्रकारची वक्तव्य गेल्या 50 वर्षात अनेकदा झालेली आहेत, अनेकदा झाली आहेत। सर, 16 संदर्भात आपल्या भूमिका ठाम आहेत, परंतु फडणवीसांचं आज वक्तव्य समोर आलेलं की मोदी याचा पोपट गेलाय असं त्यांनी ते वक्तव्य करतात। बघा, सर्वोच्च न्यायालयानं मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलेलं आहे, पोपट मेलेलाच आहे, फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचं की शिंदे गटाचा पोपट हा मेलेला आहे। मला असं वाटलं होतं की या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस। ही माझी पहिल्यापासून माझं मत होतं की या अख्ख्या सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणूस असेल तर ते देवेंद्र फडणवीस, बाकी सगळे अतिशहाणे किंवा मूर्ख आहेत। पण देवेंद्र फडणवीसच असं बोलायला लागले असतील तर शहाणपणाच्या व्याख्या आणि भूमिका बदलाव्या लागतील। आणि पुन्हा पुन्हा सांगतोय की त्यांना वकिलीचं चांगलं ज्ञान आहे, त्यांना कायदा कळतो, त्यांना प्रशासन कळत आहे, त्यांना राजकारण माहिती आहे, त्यांना पडद्यामागे काय चाललंय हे माहिती आहे, ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत फडणवीस, तरी ते अशी वक्तव्य करतात म्हणजे त्यांची काहीतरी मला मजबुरी दिसते। राहुल आंबेडकर म्हणतात तर सरकार बेकायदेशीर आहे, त्यांचं म्हणणं ऐकू नका, त्यांचे आदेश पाळू नका असं जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे आणि हुकुमशाही प्रवृत्ती विरोधातील लढाई आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे